नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी यूट्यूब चॅनलवर। तर दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, कारण की मी का हे पण नाही केलेलं, चांगली तयारी वगैरे नाही केली, साडी वगैरे काय व्यवस्थित हे नाही केलं, घातली नाही असेच माझ्या, कारण की मला माझ्या आईची खूप आठवण आली, त्याच्यामुळे मी काहीच तयारी नव्हती केली। आणि नंतर मग मी असं म्हणजे काल दसऱ्याचा ना, तुम्हाला आज शुभेच्छा दिले, काल दसरा झाला तरी मी आज थोडीशी साडी वगैरे घातली, थोडं मी जाऊन येते म्हटलं, काही कामं बघते। आणि तू घरी राहायचं, घरी राहायचं की तू असं नाही करायचं ना रे, सांग ना किती त्रास देतो, येतो कुठे येतो तू, तू नाव नाव नाही केली अजून, तू कुठे येणार। तर पुरणपोळ्या वगैरे बनवलेल्या आहे, बॉबी वगैरे येऊन गेले, जेवण वगैरे सगळं काही काल आलेले ते, आणि ते जेवून गेले परवा, दोन दिवस झाले येऊन। आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून हॅपी दसरा, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा, तुमच्या परिवाराला शुभेच्छा। कमेंट वाचतात का तुम्ही? कमेंट वाचतो ना। अच्छा, मग किती जास्त येतात का काय? मी देतो हे येते चांगले, नाव 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 केले येऊ लवकर, नाव नावला येत नाही, एवढी मस्ती लावतोय ना नाव नाव करायला, पटकन नाव नावला यायचा। आता येऊ नाव नावला बघा, एक तास झाले पाणी काढले, आणि हो नाव नाव करायला येत नाही बघा, एक तासापासून पाणी काढले आहे। चल चल नाव नाव कर, चल तू चल ना, जा बाबा बरोबर नाव नाव कर, बाबा घालते तुला। आणि असे पैसे घेत ना, चांगलं पैसे किट्टू इकडे बघ ना, तू काय बोलला होता, तू काय बोलला सांग, तू काय बोलला सांग, कोको कडे जायचं का नाही? कोको कडे, कोको कडे काय बोलणार कोकोला तू? पाय तुटते, पाय पाय पैशाचे पाय असतात का? सीट असं सुट्टे पैसे घ्यायचे नाही, आणि चिल्लर घ्यायची नाही। हा तू हुशार बाळच ना, बापाचे देवापायचे, देवापाचे पुढे पैसे सुट्टे आता तुझे झाले का? बरं तुझे काय ना, पण तू नाव नाव करणार का नाही मला एवढं सांग। साडीचे पैसे, आता मी साडी घातली, आता मी चालली बरी का, साडी चांगली चांगली आहे मी। अरे किट्टू इकडे इकडे, अरे बॉबी मामा तुला, बॉबी मामा इकडे सांगा, बॉबी मामा काय नाही दिलं तुला, इकडे फुलं नाही दिले ना, थांबा तुम्हाला सांगते मी। ते कोमलचा ब्लॉग बघितला, कोमलला फुलं, कोमल आत्याला फुलं दिले, मला दिलं नाही फुलं, याचा लग्नाचा वाढदिवसाचा हे होता ब्लॉग, गाडी गाडी तुला नाही दिले मामाने फुलं, आणि मग तू कोणी दिले? रोहित दादाला नाही दिले, फक्त आत्याला दिले, हा रोहित दादाला पण नाही दिले, रोहित दादाला नाही दिले, आत्याला दिलेत दादा। तर चला तुला 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 पाहिजे नव्हती का? तुला पाहिजे नव्हती किट्टू? पाहिजे होते माझ्या बाळाला। मग मामा सांगतो का? चला भेटूया आपण आता खाली, आणि मी याला घेऊन नाही जाणार, आता मला सांगते, याला मी आता घेऊन नाही जाणार, याला बोलल तू घरी राहा, हा घरीच बरा, हा तो घरीच बरा नाही, मग तू कस काय येणार आता घरामध्ये कोण आहे सांग बरं। आणि मी सगळ्यात मेन म्हणजे एक्सरसाइजला खूप वेट वाढले बघा, ब्लाउज येत नाहीत माझे पहिलेवाले, खूप अल्टर करावे लागतात, आणि खूप म्हणजे दाखवते खूपच हे झाली मी, थोडेसे पहिलेवाले ब्लाउज मला अजिबात येत नाहीत। आता बघा मी मला एक्सरसाइज साठी बबली बोलली घरच्या घरी मागव, आणि घरच्या घरी करत जा बाई, आणि मला काय बाहेर पडायला जमत नाही मला माहित आहे, आणि मला आवडत पण नाही, तेव्हापासून घेतलं तेव्हापासून करायला देत नाही मला, मला बोलतोय मी बटन दाबील फास्ट करशील किट्या, मी साडी घातली मला बोलतोय एक्सरसाइज कर, काय बोल, एक्सरसाइज बोल ना, वजन कमी करायचं, वजन कमी करायचं, तो बोलतोय मला बॉडी बनवायची, बॉडी बनवायची तुला किट्टू, किट्टू आता रुसलाय तो, रुसलाय रुसला चाल, हा असं मी तयारी केली दादा, खाली चालाय खाली चालायचं तर तू वर चढणार इकडे वर, आंघोळ केली ऑफिसला जायचं, मला आता चालायला लागले पाहिलं, अरे दादा नको रे, ते बटन दाबायचा, बटन दाबायचं की तू असं फास्ट करून देतो, फास्ट करून देतो म्हणजे पडायला दोघं पडली पडतील खाली पाहिले का, नको नशा, अरे बाबा हळूहळूच बरे दादा रे, मी मरणार दादा तुझं, अहो घ्या याला, हा पडेल हा मी पण पडेल,
फास्ट दाबल ना बंद कर दे बंद कर बंद ना करू आता मैं जाते ना ऑफिस थोड़ी चल आई गाला मैं करू देते पाय दुख तो अरे बापरे बंद करू नहीं जरा यहाँ घया खरा बंद का अरे बाहर जाए म्हणले तर कस माहिती का तू कधी बाहेर चालतच नाही तू ऑफिसला नेऊन सोडायला लागत तुला तिथून रिटर्न घेऊन यावं लागत चालत चालत जायचं तेव्हा ते पण आता मशीन घेतलं ना तू आता चालत जाय 22 वर्षापासून तू तुला संग कोणी कोणी पाहिजेच खाली उतरते फक्त कुठंच नाही ऑफिसला न्यायचं ऑफिसून परत माग घेऊन यायचं आणि तिथं थांबावं लागतं मला पप्पा मी दोघं संगतीत जातो संगतीची होतो आज 22 वर्ष झाले असं खरंच मला मार्केट पण कधी माहिती नाही मी असेल तर आणि मार्केट मध्ये मला जावं लागतं मार्केट मध्ये जावं लागतं मार्केटला पण कधी एकटे म्हणजे मला आवडतच ना काय माहिती आवडत नाही त्याची आवड पाहिजे आता की सगळ्या बाया मी सगळ्या बाया खाली चालतात एकट्या राशन आणायला जातात भाजीपाला आणायला जातात तू कधी आता फुकट वजन वाढले ते काय फायदा आहे तू असं हे सगळं केलं तर मी कधी कुठल्या गावाला एकटी नाही आयुष्यात नाही म्हणजे माझ्या आता काय बोलू तुम्हाला कोणी कोणी संघ पाहिजे ना मला पप्पा असले ना तर भाऊ विशाल कोमल प्रीतम बबली हे सगळे असले तर मी सगळ्या संगतीच फिरायला तुम्हाला दिसेल नाही तर मला एकटी म्हणजे स्टेशन पर्यंत पण जाता येत नाही मी सांगते तुम्हाला पण जायचं असतं रे मला ट्रेनचं काही माहिती नाही परत ट्रेन कुठली पकडायची काय ट्रेनचं मला पण माहित नाही मला पण नाही माहिती कोमल आम्ही गाडीत नव्हतं गेलेलो आणि आम्हाला कुठे जायचं तरी होत कोमल दहावीला हा 12वीला होते एअर होस्टेल तिला मीरा रोडला आपण रूम करून दिलेला होता भाईंदरला तर फ्लॅट होता तिथे माझ्या भावाची मुलगी पण होती ती पण होती अजून होत्या एक दोघी तर मी तिथे ना तुम्हाला सांगते थांबा तू तुला लय मस्ती लावू दे लय आवाज करतो हा भाऊ शर्मा पाहते खाली विशाल काय करतो खाली खाली वाट बघतोय माझी ये मम्मी चल ऑफिसला जाऊ हा मग जाऊन येतो त्यांनी पण जिम लावलेली ना तो पण चला जिमला जावं लागतं मलाच फक्त जिम बिम काही नाही तुमचं बरं आहे ना तुमचं लय भारी तर माझ्या बहिणी हा तर त्या टायमाला कोमल बोली चल रूम बघायला तिकडे एक दोन दिवस राहतो फ्लॅटवर म्हटलं हा मी गेले होते तर मला असं सांभाळून गाडीत बसवलं आणि बोलली मम्मी फ्लॅटला ती गेली हॉस्टेल ड्युटीला गेली तर बोलली तू खाली जा थोडीशी म्हटलं नको नको मी खाली जाऊन काय जायचं फिरायचं थोडं आवडणार नाही मला काहीच कळणार नाही म्हटलं बाहेर मधलं तर मला नको ती बोलली दिवसभर कशी काढशील तू पण चुकलं बिकलं तेच ना बोलले मोबाईल आहे काय आहे जशी फिर खाली जाऊन म्हटलं नको तेव्हा मस्त याची शेडीची हे पण चालू होती काय शूटिंग चालू होती खाली आणि साडे आणायला जातोय तेव्हा ते पण माझ्या बरोबरच कोणी ना कोणी असं कोणी कोणी संग्रहात असं थोडं मी एकटी कधी गेलीच नाही मला म्हणजे काय माहिती आवडतच नाही एकटं राहायला मला आवडतच नाही तुला करमत नाही तिथे हा मला इथून इतकं तरी चालता येत नाही एकटं असं संगती असलं ना तर मला बरं वाटतंय चला विशाल वाट पाहतोय ऑफिसला सोडतोय म्हणजे तो पण ये लवकर जाऊन ऑफिसला ना मी थांबतो घरी तुम्ही का बरं घरी थांबता चला थोड्या टायमाने या तुम्ही लगेच काय ते साडी घालून करावं लागलं पोरासाठी अरे ड्रेस घालला तो काय करू देणार पण एक्सरसाइज तुम्ही काय बोला मला त्याला हे करावं लागेल त्याला उचलून किती वाटत मला उचलून घेऊन एक्सरसाइज करावं लागेल त्याला चालवलं तुम्ही मग पण नाही काय काय करायचं माहितीये का तो झोपलेला असेल सकाळी तेव्हाच मला करावं लागेल हा सकाळी तो मला 5 मिनिटं पण नाही असं माझा हात दुखल काय फायदा माझा काहीच फायदा नाही चल जाऊन येते मी तर चला बघा मी आलेली आहे कधीची ऑफिसला माझे काम पण झाले आणि एवढा पाऊस चालू आहे ना आमच्याकडे खूपच पाऊस येतो वारा पण चालू आहे बघा थांबा तुम्हाला मागचा कॅमेरा करून दाखवते पाऊस चालू आहे बघा मस्त पाणी चालू आहे भरून वारा आणि पाऊस आणि तेवढाच चालू आहे बघा अचानक वाराचं हे झालं अचानक पाऊस बघा आमच्याकडे कसा पाऊस चालू आहे तुम्हाला दाखवते खूप सारे ढग वगैरे भरून आलेत सगळीकडे पाऊस चालू आहे चला जावं लागेल मला
तर चला आता खूप उशीर झाला आहे, जाते आणि बाळपण माझं काय करते काय माहीत नाही, झोपलं असेल बाबाला बोलली ती झोपू घाला, आणि ब्लाऊज आलं तर इकडे अल्टर करून घेतलं त्या माईकडनं, त्याच्यामुळे घातलं कारण की किट्टू बोलत होता आई असं कसं हे केलंस। चला तर निघूया। तर बरेच दिवस झालं चाय नव्हता पिला, पण आज चहा पिला अद्रक टाकून, कारण की एक कमेंट कोणतरी मला सांगितलं कमेंट काय कोणी केली काय केली। अरे कमेंट कुत्रे भुकत असतात भुकू द्यायचं त्यांना, हा कुत्रे भुकते तर भुकू द्यायचं, काय एवढं टेन्शन घ्यायचं, असे कुत्रे माग लागतात असे। तेच ना, पण आपल्या पब्लिक ना आपल्याला काही विचारायचं। अरे एखादं हाडूक टाकलं ना कुत्रे माग मागे चित असते, त्यांना खायला नाही आता, आणि ते आता चावायच्या माग इथे प्रयत्न चालू काय नाही, आपण त्याच्यावर लक्ष ठेवायचं नाही, आपण नाही लक्ष ठेवा, आपलं आपलं चालू आहे ना काम, आपलं रोजी रोटी चालू आहे ना, माझी गाडी चालू आहे तुझं पण चालू आहे काम, आपलं चालू आहे मान्य, पण ते रोजी रोटीसाठी दुसऱ्याला एवढं मोठ दाना आता कुत्र, हा दाना पाणी भेटत ना तुला, हा असं एवढे शेतकरी पब्लिक कोण आपल्याला काहीच हे करायचं नाही। अरे पब्लिक तुला मम्मी मम्मी म्हणती, खरंच मम्मी खरंच मम्मी खरंच पप्पा मग म्हटलं मम्मी आहेच मी त्यांची, ते आपले मग तेच ना ते आपले आहे, त्यांना आपल्यावर इतका विश्वास ठेवलाय ना, मी खरंच मी तुम्हाला सांगते मी टेन्शन घेऊ नको तू, पप्पा बोलले होते थोडी एक्सरसाइज करा, आजच मी मशीन आणले आणि एक्सरसाइज करायची, मी एक कमेंट घाण वाचली मला खरंच खूप वाईट वाटलं, आणि मी चहा पिले चहा सोडला होता आणि चहा पिवत झाला, पप्पा बोलले तू हा दादा तू नातो आहे, आणि मी चहा सोडला होता मला प्यायचा नव्हता खरंच, कारण की चहा चांगला होता आदरचा पिला, पण मी परत म्हणजे असं काही टेन्शन झालं नाही, टेन्शन घेऊ नको कुत्रे भुकतेत ना भुकू ते त्यांना, ते तर आहेच ना पिसाळा कुत्रा आपल्याला चावलं म्हणून आपण त्याला चावत नाही, आपल्या पब्लिक ना कुठे जाऊ, आपलं पब्लिक आपल्या मागे आहे, ते तर आहेच ना, ते आहे म्हणून आपण एवढ्या तुफानामधून जिंकलो, किती किती घाण घाण होत काय होत देवा जाऊ दे, माझ्या विषयावर नका बोलायला मला, हे मला टेन्शन, मग ते टेन्शन घेऊ नको तू, चला या विषयावर नाही, हा आपलं आपलं बंद बंद प्लीज 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 डोकं दुखतं माझं, तर चला ऑफिस वरून आलो काम धंदे केले खूप पाऊस होता चहा पिला, आपलं हसून खेळून राहायचं काही टेन्शन घ्यायचं नाही, तेच ना हसूनच राहायचे प्रयत्न करते ना, कुत्र्याला काही खायला भेटा ना तर मग ते असे काही कमेंट टाकतात ते, त्यांना लाजा नाही काहीच नाही, चला जाऊ द्या तो विषय नको बोलते, मी विषय नको तो, चला अगं मला पण टेन्शन होत ना, तो विषय नका ना मग कशाला काय करता, जाऊ द्या ना काहीच लक्ष घ्यायचं नाही द्यायचं नाही, तर आता मी आली आणि काहीतरी बनवते जेवायला, जेवण बनवून सांगतो मस्त काय बनव काय नाही, बाळ म्हणत की काय नाही मला आणलं मम्मी आई, हा ना चल जाऊ मी तिकडे जाऊन मग ते आपल्या अल्टर मॅचिंग 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 नाही तर बोलत होता आई तू मॅचिंग नाही घातलं मग अशी तो काढला तिकडे मशीन आहे ना आपली आहे, पण मग ते कुठं होतंय माझ्या चना आता एवढं धागा लावा काय दिसत नाही डोळ्याने, काही चष्मा लावा ते चष्म्याचं आठवण राहत नाही, चष्म्याची आठवण राहत तू घरीच होता चष्मा नाही, वेड लागायची वेळ आली हो वेड लागायची, जगणं खूप इतकं हस्ती कळती जिंदगी आमची, एक व्यक्तीमुळं घाण होती ना लय घाणडी होती, घाणडच चरा नाही आपल्याला नाही बोलायचं काही, लय एक व्यक्तीमुळं इतकी घाण जिंदगी ना की इतकं बापा बाबा बाबा येत माणसाला टेन्शन येतच काय करणार, त्याला काय येतच ना काय करायचं, जाऊ दे सर काय नाही वरचा आहे ना, आणि आपली पब्लिक आहे आपल्या संघ अजून काय पाहिजे, वरचा राहिलच सजा भेटतेच कर्माचे फळ भेटतातच, कर्माचे फळ इतके घाण भेटतात ना, तो वरचा नाही जळत आपल्यावर हे जाणार जळू दे यांना सजा लवकर द्यावा बस, अरे की खोटं बोलण्याची हद असते, बोलण्याची हद असते खोटं बोलायला काहीतरी हे असते, जिबीला हाडच नाही ना, चला आपण बघूया काहीतरी करूया चल जाऊ दे काय नाही।